नमस्कार. बीबीपी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शशी थरूर यांची लढण्याची तयारी. राहुल गांधी लढले नाही तर अशोक गहलोतही लढणार निवडणूक. कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची झुंज ठरली अपयशी. वयाच्या 58 वर्षी घेतला अखेरचा श्वास. दिल्लीतील एम्समध्ये झालं निधन. आणि रामटेक येथे शुल्कवाढी विरोधात विद्यार्थ्यांचा धडक मोर्चा. कुलसचिवांना दिले निवेदन. शेकडो महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी होते उपस्थित. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी लोकसभा खासदार शशी थरूर इच्छुक आहेत. त्यांनी सोमवारी सोनिया गांधींची भेट घेऊन निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. निवडणूक झाल्यास त्यात तटस्थ राहण्याचे आश्वासन सोनिया गांधींनी थरूर यांना दिले आहे. राहुल गांधी यांनी त्यांचा विचार बदलून अध्यक्षपदाची निवडणूक लढवतील अशी आशा राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना आहे. मात्र राहुल गांधी निवडणूक न लढण्याचा त्यांच्या मुद्द्यावर ठाम राहिल्यास गहलोत हे अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मैदानात उतरू शकतील असे सूत्रांनी सांगितले आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. शिवसेनेचा दसरा मेळावाही होणार आहे. दसरा मेळाव्याला अद्यापही परवानगी मिळालेली नाही आहे. तरीही शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यावर शिवसेना ठाम आहे. त्यात आज शिवसेना गटप्रमुखांचा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संबोधित करणार आहेत. या मेळाव्यात उद्धव ठाकरेंच्या टीकेचे बाण कोणाकोणावर चालतात याकडे राजकीय वर्तुळांचे लक्ष लागले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केली आहे. राज्यात शिंदे भाजप सरकार स्थापन झाले. त्यानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात फिरत आहेत. यावेळी आदित्य ठाकरे बंडखोर आमदारांवर निशाणा साधत आहेत. मात्र महाविकास आघाडी सरकार पायउतार झाल्यापासून उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. आमदार खासदार यांच्यानंतर शिवसैनिकांची देखील गळती सुरू आहे. त्यामुळे शिवसेनेतील नेते चिंतेत आहेत. उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंवर शिंदे गट आणि भाजपाच्या नेत्यांकडून शाब्दिक हल्ला करण्यात येतोय. त्यामुळे उद्धव ठाकरे काय बोलणार, शिवसैनिकांना काय संदेश देणार, कोणावर निशाणा साधणार, मुंबई महापालिकेचेच रणशिंग फुंकणार का, याकडे पाहावे लागणार आहे. मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को मैदानात गटप्रमुखांचा हा मेळावा होणार आहे. कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे वयाच्या 58 वर्षी दिल्लीतील एम्समध्ये निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांनी याला दुजोरा दिलाय. जिममध्ये वर्कआउट करताना त्यांच्या छातीत दुखू लागल्याने श्रीवास्तव यांना 10 ऑगस्ट रोजी दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. गेल्या 41 दिवसांपासून मृत्यूच्या दारात असलेल्या विनोदवीर राजू श्रीवास्तव यांची झुंज अपयशी ठरली आहे. राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आल्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण 41 दिवसांनंतरही त्यांना शुद्ध आली नाही. अखेर आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून चाहते त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत होते. पण राजू यांच्या निधनाची बातमी चाहत्यांच्या मनाला चटका लावणारी आहे. संपूर्ण जगाला आपल्या विनोदाने हसविणाऱ्या विनोदवीराचं वयाच्या 58 वर्षी निधन झालंय. त्यांच्या निधनाने कलाविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. वेळ झाली आहे का छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. लव यू दीपिका. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है. पर पंख भी तो मजबूत होने चाहिए.
फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना, और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना। मसालों में मसाले, अहिरकर ग्रुप के सावजी मसाले। विश्रांति नंतर आपले स्वागत। काल रात्री 12 वाजता यशोधरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत राणी दुर्गावती चौक येथे एक भीषण अपघात झालाय। यात समीर स्टाइलो नावाचा इंस्टाग्राम सेलिब्रिटी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे। कवि कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाने शैक्षणिक सत्र 2022-23 पासून सर्व अभ्यासक्रमांच्या शुल्कात केलेली अवाजवी शुल्क वाढ त्वरित रद्द करण्यात यावी व परीक्षा फॉर्म शुल्क, प्रक्रिया शुल्क या बाबी रद्द करण्यात येऊन परीक्षा फी रुपये 300 आकारण्यात यावी, यासह इतर काही मागण्यांसाठी मंगळवार 20 सप्टेंबरला रविकांत रागेट प्रशासकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शीतलवाडी टी पॉइंट येथून कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयापर्यंत विविध मागण्यांची नारेबाजी करत धडक मोर्चा काढला। दरम्यान मागण्यांचे एक निवेदन संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलसचिव राम जोशी यांना देण्यात आले आहे। दिलेल्या निवेदनानुसार 2 वर्षांच्या कोरोना काळात बेरोजगारीमुळे तसेच यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे कामगार शेतकरी वर्गाचे अतोनात नुकसान झाले आहे। विपरीत परिस्थितीमुळे बेरोजगारी ठेपली असताना व नैसर्गिक आपत्ती ओढवली असताना विद्यापीठाने इतर शुल्कात केलेली शुल्कवाढ सर्वांनाच अडचणी वाढवणारी आहे। यापूर्वीचे विद्यापीठाचे इतर शुल्क रुपये 660 एवढे आकारण्यात येत होते, त्यात वाढ करून विद्यापीठाचे शुल्क रूप 1150 करण्यात आले। यात परीक्षा प्रक्रिया शुल्क, विद्यापीठ विकास निधी व इतर शुल्काचा समावेश करण्यात आला आहे। विद्यापीठात राष्ट्रीय उच्च उच्चतर शिक्षा अभियान अंतर्गत विद्यापीठ विकास निधी प्राप्त होत असतो, असे असतानाही विद्यार्थ्यांकडून विद्यापीठ विकास निधी शुल्क आकारणे गैर आहे। त्याचप्रमाणे इतर शुल्कात विद्यापीठ संगणक शुल्क व परीक्षा प्रक्रिया शुल्क व परीक्षा फॉर्म भरताना सुद्धा परीक्षा फॉर्म शुल्कही या विविध शुल्क सदराखाली विद्यापीठ विद्यार्थ्यांकडून अवास्तव फी व इतर शुल्क आकारून विद्यापीठ आपली झोळी भरत आहे, तेव्हा परीक्षा शुल्कात कमी न करता वाढीव शुल्क आकारले जातोय। विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या अडचणी विचारात घेत नाही। शैक्षणिक कॅलेंडरमध्ये परीक्षा फी भरण्यास कमी वेळ देऊन विद्यार्थ्यांना कोणतीही संधी व सवलत न देता मोठ्या प्रमाणात लेट फीची आकारणी करीत असते।
प्रशासकीय महाविद्यालयाचे प्राचार्य रविकांत रागीट यांना या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी सांगितले की विद्यापीठाने शुल्काविषयी गांभीर्याने विचार करून केलेली अवाजवी शुल्क वाढ रद्द करावी आणि शासन शिष्यवृत्तीच्या माध्यमातून शुल्क प्रतिपूर्ती करीत असल्याने शासनाकडून शिष्यवृत्ती मंजूर होऊन जमा झाल्यानंतरच ते विद्यापीठाने स्वीकृत करावी. विद्यार्थ्यांनी निवेदनातून पुढील मागण्या केल्या. यात विद्यापीठाने इतर शुल्कात केलेली वाढ त्वरित रद्द करण्यात यावी, विद्यार्थ्यांकडून लेट फी आकारण्यात येऊ नये, शैक्षणिक कॅलेंडरमध्ये लेट फी आकारण्याच्या पद्धतीत बदल करण्यात यावा व 15 ते 20 दिवसांची मुदत ठेवण्यात यावी, लेट फी जास्तीत जास्त 50 रुपये आकारण्यात यावी, विद्यापीठ विकास निधी रद्द करण्यात यावी, परीक्षा प्रक्रिया शुल्क व परीक्षा फॉर्म शुल्क घेण्यात येऊ नये व दोन्ही शुल्क रद्द करण्यात यावी इतर मागण्यांचा समावेश होता. बीकेबी न्यूज साठी रामटेक येथून सुषमा मर्जीवे यांची रिपोर्ट. एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प रामटेक अंतर्गत राष्ट्रीय महापोषण अभियान गट ग्राम पंचायत कासुरवाही खोडगाव येथे दुधराम सव्वालाखे जिल्हा परिषद सदस्य नगरधन भंडारबोडी सरकल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला व खोडगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची भेट घेतली. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य दुधराम सव्वालाखे यांनी मार्गदर्शन केले. खोडगाव येथे राष्ट्रीय महापोषण अंतर्गत रॅली काढण्यात आली. अंगणवाडीत कोणत्या समस्या आहेत त्या मला सांगा, मी त्या लगेच दूर करील, अशी ग्वाही दुधराम सव्वालाखे जिल्हा परिषद सदस्य नगरधन भंडारबोडी सर्कल यांनी याप्रसंगी दिली आहे. याप्रसंगी मनोज सहारे सरपंच गट ग्रामपंचायत कासुरवाही खोडगाव, शिशुपाल अटकरे उपसरपंच गट ग्रामपंचायत कासुरवाही खोडगाव, सुरजित सिंग चिंटोले उपाध्यक्ष रामटेक युवक काँग्रेस, भारती पांतावणे अंगणवाडी सेविका, गिरिधर पांतावणे, ज्ञानेश्वर उमणे, सुरेश नागोसे, राज पांतावणे व अंगणवाडी सेविका, गावकरी तसेच विद्यार्थी उपस्थित होते. विनंती करतो का त्यांनी मला बोलवलं आणि सगळ्या पोरांना जे आपण किती गरोदर पासून 3 वर्षापर्यंत देतो 6 वर्षापर्यंत तर सगळ्यांना चांगला चांगला पौष्टिक आहार जे अन्न मिळत असते शिजवून त्याचं पॅकेट द्यायचं पॅकेट जर काही अडचण असेल तर तुम्ही मला सांगा आणि मी तुमची समस्या नेहमी ऐकेल आणि अंगणवाडी सेविका यांना जरी काही त्रास असेल त्यांचीही सांगा त्यांच्या सुद्धा आपण निवारण करू. रस्त्यावर राजरोसपणे मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे अनेकदा अपघात होऊन आतापर्यंत अनेकांचे अपघातात हातपाय मोडल्याच्या घटना, जीवितहानी व प्राणी जखमी झाल्याच्या घटना वारंवार घडत असूनही स्थानिक प्रशासनाच्या वतीने कोणत्याही उपाययोजना याबाबत करण्यात आले नसल्याचे दिसून येते. त्यामुळे या जनावरांचा बंदोबस्त करण्यात यावा या मागणीचे निवेदन नागरिकांच्या वतीने उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, तहसीलदार बाळासाहेब मस्के, पोलीस निरीक्षक रामटेक यांना निवेदन देण्यात आले आहे. नुकत्याच बायपास रोडवर 2 वर्षीय गुऱ्ह्याचा अपघात होऊन जखमी झाले. सिमेंट रस्त्यांचे रुंदीकरण झाले असून सायंकाळी व रात्री मुख्य रस्त्यावर व बायपासवर अनेक गाई व वासरे ठिय्या देऊन बसलेले चित्र आता रामटेकरांना नवीन राहिलेले नाही. 2 दिवसांपूर्वी झालेल्या वासराच्या अपघाताकरिता पंकज आकरे यांनी मदत मिळवण्यासाठी आतोनात प्रयत्न केले, परंतु रात्री मदत मिळणे कठीण जाते. यावेळी वाईल्ड चॅलेंजर्सचे राहुल कोठेकर व अजय मेहरकुळे यांनी आपली टीम घटनास्थळी पाठवून वासराला पाणी पाजवून उभे केले. यात मंथन सारभाऊ, निक्की विश्वकर्मा, मयूर हेनकुळे, सागर चरडे यांनी विशेष परिश्रम घेतले. आतापर्यंत अनेकांचे अपघातात हातपाय मोडल्याच्या घटना, जीवितहानी व प्राणी जखमी झाल्याच्या घटना वारंवार घडत असूनही स्थानिक प्रशासनाच्या वतीने कोणत्याही उपाययोजना याबाबत करण्यात आलेल्या नाहीत. जनावरांच्या मालकांना जनावरांची व मानवी जीवांची अजिबात पर्वा नाही असे दिसते. यावेळी कोंडवाडा मालकांना आर्थिक दंड, दवंडी गोशालेत रवानगी करावे इत्यादी बाबींवर चर्चा करून संबंधित यंत्रणेला सूचित करण्यात येईल असे आश्वासन उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांनी दिले आहे. याप्रसंगी रामटेक समतादूत राजेश राठोड, जिल्हा परिषद सदस्य सतीश डोंगरे, माजी सरपंच योगिता गायकवाड, कृपासागर भोवते, संतोष हटवार, दुर्गा लोंढे, महिला समुपदेशक दीपा चव्हाण, माजी सरपंच महेंद्र दिवटे, शुभा थुलकर आदी नागरिक उपस्थित होते. निष्काळजीपणे जनावरांना मोकाट सोडणाऱ्या मालकांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी समतादूत राजेश राठोड यांनी केली आहे. बीकेबी न्यूज साठी रामटेक येथून सुषमा मर्जीवे यांची रिपोर्ट. तर बीकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आता एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत रहा बीकेबी न्यूज. नमस्कार.